मुंबई के अनुशक्ति नगर विधानसभा गवानपाड़ा गांव में 160 साल पुराने मंदिर का उद्घाटन हुआ। जी हां, अनुशक्ति नगर विधानसभा के आमदार तुकाराम कांते ने आमदार फंड से गवानपाड़ा माहौल गांव में विट्ठल रुक्मई मंदिर, जो कि 160 साल पुराना है, जर्जर मंदिर को तोड़कर वापस न्यू निर्माण करवाया गया। इस मौके पर आमदार तुकाराम कांते के हाथों से किया गया। इस अवसर पर दीपक माहेश्वरी, सुबोधाचार्य आदि कई मान्यवर उपस्थित थे। विधायक के इस काम से सभी लोगों में खुशी का माहौल छा। ये 160 वर्षाचं जुनं मंदिर आहे, त्याच्यापेक्षा पण जुनं आहे ते, पुरातन हा मंदिर आहे आणि हा गवानगावचं आराध्य दैवत आहे। ते कौलारू जुन्या पद्धतीचं हा मंदिर होतं, ते मंदिर एकदम जरा जीर्ण अवस्थेमध्ये होतं, म्हणून सर्व गावकऱ्यांनी, आमचे नेते सुबोध आचार्य, राहुल शेवाळे, आमचे स्थानिक नगरसेवक, आमचे प्रमोद शिंदेजी आणि सर्व गावकरी मिळून हा मंदिर आम्ही सर्व बनवतो आहे। आता त्याचं काम आजपासून चालू केलेलं आहे। नवरात्र आहेत, नवरात्रामध्ये काम स्टार्ट व्हायला पाहिजे, पण थोडा उशीर झाला आहे। परंतु हा अतिशय जुना मंदिर, ह्या अख्ख्या परिसरामध्ये प्रसिद्ध असलेलं विठोबा रुक्माईचं मंदिर, हे आता काम चालू होतं आहे। त्यासाठी गावकरी सडा हाताने मदत करतात, आजूबाजूचे सर्व जेवढे व्यापारी लोक आहेत तेसुद्धा ह्या मंदिराला मदत करतात आणि आमच्या सर्व शिवसेनेची मंडळी ती सुद्धा मदत ह्या मंदिराला करत आहेत आणि लवकरात लवकर हा मंदिर होईल। ह्या मंदिराला जवळजवळ 160 वर्ष झाली आणि पडायला आलं होतं। कातेसाहेबांच्या कृपेने आता हे मंदिर उभं करायचं आम्ही ठरवलेलं आहे, कारण हे विठ्ठल मंदिर जे आहे ते सर्वांचं आराध्य दैवत आहे। बाहेर पडताना विठ्ठलाला पाय पडल्याशिवाय कोणी बाहेर पडत नव्हतं आणि बऱ्याच वेळा या गावावर संकट आली तेव्हा विठ्ठलानीचा मालकता आलेला आहे आणि म्हणून हे मंदिर होणं अत्यंत जरूरत होतं आणि आज त्याचा पायाभरणी झालेले होत आहे आणि लवकरच हे मंदिर उभं राहील याबद्दल शंका नाही। धन्यवाद।